मित्रांनो, आपण पाहतो की नुकतंच सिडकोकडून एक नवीन लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती. आणि त्याअंतर्गत आपण जे काही डिटेल्स आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 4,158 घरांची सोडत ही जाहीर करण्यात आलेली आहे. अनेकजण त्यासाठी अर्ज करत आहेत. पण लेटेस्ट आपण एक न्यूज वाचली असेल किंवा सोशल मीडियावरती पाहिली असेल किंवा इतर माध्यमावरती पाहिली असेल, ती म्हणजे सिडकोच्या वसाहतीमध्ये भेडसावणाऱ्या पाण्याच्या संदर्भात. कारण वेगवेगळ्या ठिकाणी जे काही सिडकोचे नोड्स आहेत, म्हणजे घनसोली असेल, कळंबुली असेल, खारघर असेल, तळोजा असेल, द्रोणगिरी असेल, त्याच्यापैकी काही नोड्समध्ये ही पाण्याची समस्या भेडसावत आहे. वारंवार याच्यावरती सोशल मीडियातून आवाज केला जातो आहे, वेगवेगळ्या वृत्तवाहिनीवरून त्याच्या संदर्भात अपडेट दिली जात आहेत. आणि जे कोणी रहिवासी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहेत. आणि आज आपण सिडकोच्या घनसोली आणि तळोजा येथील वसाहतीमधील जे काही पाण्याची समस्या आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, खरं तर सिडकोची आपण ज्यावेळेस जाहिरात पाहतो त्यावेळेस खूप मोठमोठ्या त्याच्यामध्ये गोष्टी लिहिलेल्या असतात. उदाहरणार्थ की कनेक्टिव्हिटीबाबत, सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये, आधुनिक शहर वगैरे वगैरे अशा काहीतरी खूप मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण ग्राउंडवरती जाऊन बघतो, ग्राउंड लेवलला जाऊन बघतो, प्रत्यक्ष सिडकोच्या वसाहतीमधून फिरतो, ज्यावेळेस माहिती घेतो, त्यावेळेस मात्र एक जे वास्तव आपल्यासमोर येतं ते फार वेगळं असतं. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर ज्यावेळेस सिडकोची जाहिरात येते त्यावेळेस खूप काही गोष्टी सांगितल्या जातात. पहिलं मी तुम्हाला आत्ता जी काही सिडकोची सोडत सुरू आहे त्या सोडतीमध्ये त्या ग्रहसंकुलाचे वैशिष्ट्य काय आहेत ते सर्वप्रथम मी सांगतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की नेमकं घनसोलीमध्ये पाण्याची समस्या कशाप्रकारे उद्भवतो आहे किंवा तळोजामध्ये कशाप्रकारे पाण्याची समस्या उद्भवत आहे आणि एकंदरीत त्या ठिकाणचे रहिवासी कशाप्रकारे त्याला तोंड देत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर आता जी सोडत जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही पाहू शकता, इथे स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतो काय काय सोयीसुविधा किंवा काय काय ग्रह प्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तुम्ही पाहू शकता गृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्य, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे उपलब्ध, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 404 व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 3,754 सदनिका, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची नवीन मर्यादा 6 लाख रुपये व 2-2.5 लाखापर्यंत अनुदान उपलब्ध, परवडणाऱ्या दरातील घरे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, रस्ते रेल्वे मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी, आता ही कनेक्टिव्हिटी कोणत्या प्रकल्पाला आहे हे मात्र मला प्रश्न पडलेला आहे, आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण ग्रहसंकुले, आता हा महत्त्वाचा मुद्दा मला ह्याच्यावरती महत्त्वाचं डिस्कस करायचं की आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण ग्रहसंकुले. आता हा ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत असा अर्थ होतो. शाळा महाविद्यालय रुग्णालय इत्यादी मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर हाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणारी ग्रहसंकुले. आता जे काही आपण काल पाहिलेलं असेल, काल परवा म्हणजे मागच्या आठवड्याभरापासून आपण घनसोलीतील रहिवाशांचा संघर्ष पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे जे काही मेघमल्हार सोसायटी आहे त्याच्यामध्ये अनेकांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. असं नाही की सिडकोच्या प्रत्येकच सोसायटीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, पण नेमकं काय काय ठिकाणी हा प्रॉब्लेम होत आहे, कारण सिडकोकडून किंवा जे काही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांच्याकडून जे काही बांधकाम केलं गेलं त्यावेळेस ते प्रॉपर नियोजन केलं गेलं नसावं, कदाचित त्याच्यामध्ये काही जे काही येणाऱ्या रहिवाशांची संख्या किंवा टोटल घरांची संख्या आणि त्याच्याप्रमाणे त्या बनवलेल्या टाक्यांची संख्या याचं गुणोत्तर बरोबर आलेलं नसावं, म्हणून एकंदरीत या ठिकाणी पाण्याची जी काही समस्या उद्भवत आहे असं सांगितलं गेलं रहिवाशाकडून. आता ही बातमी आहे मित्रांनो, आम्ही अजून प्रत्यक्ष साईटवर गेलेलो नाही, पण ही बातमी आहे की त्या ठिकाणी रहिवाशांना पाण्याची खूप मोठी समस्या भेडसावत आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही EWS आहे, मेघमल्हार सोसायटीमध्ये काही EWS आहे त्याच्या 5 इमारती आणि LHG 1 इमारत यांच्यासाठी केवळ 1 तास पाणी येत आहे असं कुठेतरी सांगितलेलं आहे. मग हा पाणी पुरवठा हा अनियमित आहे. त्याशिवाय मेघमल्हारमध्ये 3 टाक्या बसवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये EL1 ते L9 याच्यासाठी 2 टाक्या आहेत, बरोबर आहे, L1 ते N9 2 टाक्या बसवलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि EWS च्या 5 इमारती आणि LHG ची 1 इमारत म्हणजे 6 इमारतीसाठी एकूण 1च टाकी बसवलेली असल्या
असल्याचं कोणतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून दर 15 दिवसांनी त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होत आहे। गणेश चतुर्थीच्या काळामध्ये सुद्धा मित्रांनो जवळजवळ संपूर्ण गणेश चतुर्थी होईपर्यंत गणेशोत्सव होईपर्यंत फक्त आणि फक्त एकच तास पाणी आल्याचं तेथील रहिवाशांनी सांगितलेलं आहे। जे आणि या ठिकाणी व्यवस्थित पाणी पुरवठा होणं आवश्यक आहे कारण शिडकोकडे स्वतःचं धरण आहे, शिडकोकडे स्वतःची यंत्रणा आहे, शिडकोकडे स्वतःचे अधिकार सुद्धा आहेत आणि अशा वेळेस सुद्धा जर तेथील रहिवाशांना या संकटाचा सामना करावा लागत असेल तर शिडकोनी आपलं आत्मपरीक्षण करणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आम्ही ॲज अ यूट्यूबर किंवा ॲज अ आम्ही जी काही माहिती देतो मित्रांनो आमचा उद्देश आहे की सर्वसामान्य जी जनता आहे, जी सर्वसामान्य जनता आहे, जे घरांच्या शोधामध्ये आहे, त्यांची बाहेर कुठेतरी फसवणूक होऊ नये, त्यांना स्वस्तामध्ये घरे मिळावीत यासाठी मी शिडकोच्या घरांच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, शिडकोच्या घरांची जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, तेथील साईट व्हिजिट, तेथील घरे कशी आहेत ही सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याच्या बदल्यात आम्ही शिडको किंवा म्हाडाकडून कुठलाही मोबदला घेत नाही। उद्देश एवढा की ह्या सगळ्या सर्वसामान्य योजना आहेत त्या ह्या सगळ्या शासकीय योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांची इत्यंभूत माहिती मिळावी हा आमच्या चॅनलचा उद्देश असतो। आणि आपल्या चॅनलवरून व्हिडिओज बघून अनेक अर्जदार हे त्या ठिकाणी अर्ज करत असतात आणि म्हणूनच ही सुद्धा आमची जिम्मेदारी आहे की त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्येवरती आवाज करणं, त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्येकडे त्याला हायलाईट करणं किंवा त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्येला लोकांपर्यंत पोहोचणं किंवा लोकांसमोर आणणं हेही आमचं परम कर्तव्य आहे असं आम्ही मानतो। म्हणून आता जे काही शिडकोचे प्रकल्प सुरू आहेत, जे काही शिडकोची लॉटरी सध्या सुरू आहे मित्रांनो, त्या ठिकाणी अनेकांना हे सांगितलं की चांगल्या सोयीसुद्धा आहेत। आता ठीक आहे, शिडकोच्या ठिकाणी सोयीसुद्धा बऱ्यापैकी आहेत असं नाही की काहीच नाही आहेत, म्हणजे पार्किंगचा इश्यू त्या ठिकाणी नाही आहे, मोकळी म्हणजे जागा आहे, परिसर आहे, गार्डन्स आहे, मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त शिडकोने अजून दोन तीन गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच शिडकोच्या घराला अजूनही चांगली मागणी येऊ शकते, पण त्याकडं तेवढंच कटाक्षाने लक्ष देणं आणि त्याची अंमलबजावणी करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यात मी तीन महत्त्वाच्या बाबी मांडतो। पहिली बाब घरांच्या किमती, घरांच्या किमती तुम्ही ते जाहिराती दिले की परवडणारी घरे, पण कम्पेअर टू मार्केट ही घरे खरंच परवडणारी आहेत का? जर समजा त्या ठिकाणचं प्रायव्हेटचं आणि सिडकोचं कम्पॅरिझन केलं तर सिडको जरी फ्री पार्किंग देत असेल तरी किमतीमध्ये ती पार्किंग वसूल करते असं त्याचा अर्थ होतो, कारण किमती बऱ्याच प्रमाणात आता तर 33-34 लाखापर्यंत किमती ठेवलेल्या आहेत तळोजा या ठिकाणी। तळोजा ठिकाणी 33-34 लाखाचं घर घेणं हेच खरंच म्हणजे ते परवडणार आहे का हाही प्रश्न आहे, कारण मुंबईसारख्या ठिकाणी म्हाडा ही संस्था 35 लाखामध्ये विक्रोळी कन्नमहानगर वडासारख्या ठिकाणी घरं देते आणि शिडकोला त्या ठिकाणी देणं शक्य होत नाही हाही खूप मोठा मुद्दा आहे। दुसरं घरांचे जे काही पापड्या पडण्याचा प्रकार असतो म्हणजे आतमध्ये लिकेजेस तो खूप प्रकार वाढत आहे शिडकोमध्ये, कारण शिडकोमध्ये मी स्वतः राहिलेलो आहे, स्वतः माझं खूप माझे जवळजवळ 10-12 वर्ष माझे शिडकोच्या घरातच गेलेले आहेत, ते सगळं मी अनुभवलेलं आहे, सगळं मी पाहिलेलं आहे, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही। पण याच्याकडे कुठेतरी शिडकोने त्याच्यात एक म्हणजे सुधारणा करावी असं माझं मत आहे। तिसरं की जे काही पाण्याची समस्या आहे ती अनेक ठिकाणी भेडसावत आहे, अनेक ठिकाणी म्हणजे जसं की तळोजा आणि मला असं वाटत नाही की घनसोली या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवू शकते, कारण घनसोली हा परिपूर्ण एरिया आहे, घनसोलीत कशाचीही कमी नाही, कमी तळोजामध्ये आहे एवढं मी मान्य करतो, तळोजामध्ये पाण्याची पाईपलाईन करण्यापासून अनेक त्या ठिकाणी प्रश्न उद्भवले होते, त्याला म्हणजे तेवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्सचं पाणी पुरवणं हे त्यावेळेस शक्य होईल किंवा नाही हाही प्रश्न निर्माण झाला होता, पण नंतर धरणाचा वेगळ्या धरणातून त्यासाठी वेगळा पाणी पुरवठा करण्याचे तरतूद करण्यात आली आणि त्या वेगळ्या धरणातून त्या कॉम्प्लेक्सचा पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। पण घनसोली या ठिकाणी कसा काय प्रश्न उद्भवू शकतो हाही मुद्दा आहे। बरं तोही फक्त शिडकोच्याच कॉलनीसाठी का, बाहेर प्रायव्हेटच्या ह्याच्यासाठी एवढा मुद्दा दिसत म्हणजे असं कुठं मी ऐकवत नाही की बाहेरच्या प्रायव्हेट जे काही कॉम्प्लेक्स आहेत तिथे हा मुद्दा आहे, तिथे पाणी टंचाई आहे असं मी ऐकलेलं नाही, कदाचित असेलही पण ते हायलाईट झालं नसावं, पण इथे शिडकोच्या कॉलनीमध्ये सुद्धा शिडकोने याकडे अतिशय लक्ष देणं, नियमित पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे, कारण पाणी हे आपल्या संपूर्ण जीवनासाठी आवश्यक बाब आहे आणि म्हणून जर पाणी पुरवठा त्या ठिकाणी नसेल तर अशा वेळेस घरे घेण्यास अर्जदार धजावणार नाहीत किंवा ज्यांनी घरी घेतली त्यांना पश्चाताप होणार नाही। म्हणून सिडकोला माझी विनंती आहे, शिडके कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बिल्डरला सुद्धा माझी विनंती आहे की प्लीज जी काही पाणी टंचाई या प्रकल्पामध्ये भेडसावत आहे त्याच्यावर लवकरात लवकर उपाय करावा, लवकरात लवकर तोडगा काढावा आणि तेथील रहिवाशांना या पाणी टंचाईच्या संकटातून बाहेर काढावं। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।